आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे काही ठळक बातम्या शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यात अॅग्रोव्हिजन मैलाचा दगड ठरेल असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं केंद्र सरकारनं पंतप्रधान मातृवंदना योजनेमार्फत गेल्या गुरुवारपर्यंत सोळाशे कोटी अठ्ठावन्न लाख रुपये मातांच्या बँक खात्यांमध्ये थेट हस्तांतरित वाशिम जिल्ह्यातील तीनशे ग्रामपंचायतींमध्ये सत्तावीस हजार गॅस कनेक्शन देण्याचं उद्दिष्ट आणि दिल्लीमध्ये सुरू असलेल्या महिलांच्या जागतिक मुष्टीयुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत भारताची अव्वल मुष्टीयोद्धा एम सी मेरीकॉमनं सुवर्णपदक पटकावलं पावसाची तूट आणि अपुऱ्या सिंचन सोयीमुळे शेतकऱ्यांच्या कृषी उत्पादनावर विपरीत परिणाम होत होता मात्र राज्यात जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर लोकसहभागातून काम करण्यात आली त्यामुळं भूगर्भातील पाणी पातळीत वाढ झाली आहे यावर्षी बहात्तर टक्के पाऊस होऊन सुद्धा विकेंद्रित पाणीसाठ्यामुळं अनेक ठिकाणी कृषी उत्पादनात वाढ झाली आहे अॅग्रोव्हिजन प्रदर्शनामुळं नव्या तंत्रज्ञानाचा परिचय शेतकऱ्यांना होत असल्यानं शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यात एग्रोव्हिजन मैलाचा दगड असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं रेशीमबाग मैदानावर आयोजित दहाव्या एग्रोव्हिजन प्रदर्शनाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी पुढे म्हणाले की मत्स्यव्यवसाय मधुमक्षी पालन दुग्धव्यवसाय यावर या प्रदर्शनात भर देण्यात आला असून चाळीस विविध विषयांवर शेतकऱ्यांना तज्ज्ञ व्यक्ती मार्गदर्शन करीत आहेत शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शेतीपूरक व्यवसाय उद्योग महत्वाचे असून ज्या ठिकाणी एकही शेतकरी आत्महत्या करणार नाहीत त्या दिवशी आमच्या प्रयत्नांना यश आलं असं म्हणता येईल केंद्र सरकारनं कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली असून कृषी विकासाच्या विविध योजना आखल्या आहेत देशातील नव्याण्णव सिंचन प्रकल्पांपैकी चाळीस सिंचन प्रकल्प पूर्ण केले असून उर्वरित सिंचन प्रकल्प दोन हजार पूर्ण करण्यात येतील यामुळं देशातील शेतकऱ्यांना सिंचनाच्या सोयी उपलब्ध होतील आणि पर्यायानं उत्पन्न वाढेल असं केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंग यांनी सांगितलं अॅग्रोव्हिजन प्रदर्शनीची स्मरणिका आणि डिरेक्टरीचं प्रकाशन यावी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं या प्रदर्शनीत साडेतीनशेपेक्षा जास्त संस्था सहभागी आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी अकरा वाजता आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या मन की बात या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधणार आहे हा या कार्यक्रम मालिकेचा पन्नासावा भाग असून आकाशवाणी आणि दूरदर्शनवरून एकाच वेळी याचं प्रसारण करण्यात येणार मध्य मध्यप्रदेश आणि मिझोराममधल्या विधानसभा निवडणुका फक्त चार दिवसांवर येऊन ठेपल्या असल्यानं राजकीय पक्षांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्ष एकमेकांवर जोरदार राजकीय हल्ले करत आहेत आज दिवसभरात दोन्ही पक्षांचे प्रमुख नेते दोन्ही राज्यांच्या वेगवेगळ्या भागात प्रचारसभा घेत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज प्रचार सभेला संबोधित करत आहेत एकूण दोनशे तीस आणि मिझोराममध्ये चाळीस जागांसाठी बुधवारी मतदान होणार आहे केंद्र सरकारनं पंतप्रधान मातृवंदना योजनेमार्फत गेल्या गुरुवारपर्यंत कोटी अठावन्न लाख रुपये मातांच्या बँक खात्यांमध्ये थेट हस्तांतरित केले आहेत ही आकडेवारी डिजिटल आर्थिक समावेशन केंद्राकडून प्रसिद्ध केली गेली केंद्रानं हस्तांतरितासाठी एक सॉफ्टवेअरची संकल्पना आणि आरेखन करून त्याची निर्मिती केली आहे केंद्र सरकारनं एक जानेवारी दोन हजार सतरापासून पंतप्रधान मातृवंदना योजना देशात लागू केली आहे या योजनेअंतर्गत पहिल्यांदा गर्भवती मातांना तीन टप्प्यात पाच हजार रुपयांचं हस्तांतरण थेट त्यांच्या बँक खात्यात केलं जातं टपाल विभागानं मोठा काळ अविरत सेवा देऊन देशभरातील जनमानसात विश्वासाचं स्थान मिळवलं आहे ही विश्वासार्हता लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बँकिंग आणि इतर व्यवहारांची जबाबदारी टपाल खात्याकडे सोपवली त्यामुळं डिजिटल मीडियाच्या युगातही हा विभाग अधिक प्रभावीपणे काम करेल असा विश्वास पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी आज अमरावती इथं व्यक्त केला भारतीय टपाल विभागातर्फे अमरावती इथल्या संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहात जिल्हास्तरीय टपाल प्रदर्शनाचं उद्घाटन करताना ते बोलत होते दीडशे वर्षाहून अधिक मोठी परंपरा असलेल्या बडा जैन मंदिराचं टपाल कवर अनावरण पालकमंत्र्यांच्या हस्ते यावेळी झालं हा महत्वाचा आणि ऐतिहासिक दिवस असल्याचं सांगून श्री पोटे पाटील म्हणाले की पूर्वी गावात पोस्टमन आला की सगळा गाव गोळा होत असे आज डिजिटल संपर्क साधनांमुळे संपर्क गतिमान झाला मात्र दीर्घकाळाच्या सेवेमुळं टपाल खात्यावर नागरिकांचा विश्वास कायम आहे त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी बँकिंग आणि विविध सेवांची जोड देऊन टपाल खात्याची सर्वदूर उपलब्ध असलेली यंत्रणा आणि सेवा अधिक व्यापक केली आहे देशातील दीड लाखाहून अधिक पोस्ट कार्यालयात इंडिया पोस्ट पेमेंट बँकेसारखी सेवा लागू होत आहे त्याशिवाय पासपोर्ट आधार अशा अनेक सेवा पोस्टाकडून उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात अधिक सविस्तर बातम्यांकरता आपण आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज ऑन आर डॉट कॉम या संकेतस्थळावर संपर्क साधू शकता देशामध्ये पंतप्रधान उज्ज्वला योजना सुरू झाली आणि देशातील लाखो घरं धूरमुक्त प्रदूषणमुक्त आणि आरोग्य युक्त झाली आहेत यामध्ये वाशिम जिल्ह्यातील तीनशे एक्क्याण्णव ग्रामपंचायतींमध्ये सत्तावीस हजार गॅस कनेक्शन देण्याचं उद्दिष्ट प्राप्त झालं होतं यात जिल्ह्यातील एकवीस हजार पाचशे चौपन्न पात्र लाभार्थी कुटुंबांना योजने योजनेअंतर्गत शंभर रुपयांमध्ये गॅस कनेक्शन देण्यात आलं आहे माझं नाव सवानिता शिवाजी खरसडे गाव तांदळी तालुका जिल्हा वाशिम आम्हाला प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतून शंभर रुपयामध्ये गॅस मिळाला आहे त्यामुळे आमचा खूप फायदा झाला पहिले आम्हाला गॅस नव्हता तेव्हा घरामध्ये धुपट धुपट व्हायचं इंधन आणण्यासाठी खूप दूर दूर जावं लागत होतं काट्याकुट्या मधून काड्या आणाव्या लागत होत्या था। गवऱ्या थापा लागत होत्या आणि भाकरी करताना खूप त्रास व्हायचा मुलं पण ओरडायचे धुपट धुपट आता गॅसमुळे खूप फायदा झाला आहे मुलांचा डब्बा पण लवकर होतोय पहिले उशीर व्हायचा आता सर्व काम कसे वेळेवर व्हायलेत मुलांना पण शास जायला उशीर होत नाही आणि घरामध्ये धुपट होत नाही म्हाताऱ्या माणसांना पण धुपटापासून खूप त्रास व्हायचा त्यामुळे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतून गॅस मिळाल्यापासून आम्हाला खूप फायदा झाला दिल्लीमध्ये सुरू असलेल्या महिलांच्या जागतिक मुष्टीयुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत भारताची अव्वल मुष्टीयोद्धा एम सी मेरीकॉमनं सुवर्णपदक पटकावलं अठ्ठेचाळीस किलो गटात मेरीकॉमनं युक्रेनच्या हॅना ओखोटावर पाच शून्य अशी मात केली मेरीकॉमचं जागतिक मुष्टीयुद्ध अजिंक्यपद स्पर्धेतलं हे सहावं सुवर्णपदक आहे या कामगिरीसह मेरीकॉमनं आयर्लंडच्या केटी टेलरचा पाच विजेतेपदांचा विक्रम मोडीत काढून नवा विश्वविक्रम नोंदवला राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांनी या विजयाबद्दल मेरीकॉमचं अभिनंदन केलं आहे नवोदित सोनिया चहलला या स्पर्धेत रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं कारचा टायर फुटून ताबा सुटल्यानं कोल्हापूर रत्नागिरी मार्गावरील आंबेवाडीजवळील रेडे डोहात ही कार पाण्यात बुडाली या दुर्घटनेत चार अल्पवयीन मुली आणि एका महिलेसह पाच जणांचा मृत्यू झाला कोल्हापूर रत्नागिरी रस्त्यावर आंबेवाडी नजीक करवीर तालुक्यात रेडे डोह नावाचा एक छोटा तलाव आहे या तलावात शुक्रवारी पहाटेच्या वेळी रत्नागिरीच्या दिशेनं जाणारी एक तवेरा कार टायर फुटून कोसळली टायर फुटल्यानं चालकाचा तवेरा गाडीवरील ताबा सुटला आणि ही तवेरा कार रेडेडोह नावाच्या तलावात पहाटेच्या सुमारास कोसळली ही घटना आज सकाळी सात वाजताच्या सुमारास नागरिकांच्या निदर्शनास आली यानंतर महापालिका अग्निशामक दल तसंच जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती निवारण कक्ष यंत्रणेनं मदतकार्य सुरू केलं नव्याण्णवव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नाटककार आणि लेखक प्रेमानंद गजवी यांची निवड करण्यात आली आहे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला अठ्ठ्याण्णवव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या मावळत्या अध्यक्षा कीर्ती शिलेदार यांच्याकडून ते पदभार स्वीकारणार आहेत लखनऊ इथं सुरु असलेल्या सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत आज सायना नेहवालसह अन्य सात भारतीय बॅडमिंटनपटू फेरीत खेळणार आहेत राज्यात आगामी सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून तसंच सव्वीस नोव्हेंबर ते दोन डिसेंबर दोन हजार अठरा या कालावधीत संविधान सप्ताह साजरा होत आहे यानिमित्त सव्वीस नोव्हेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या संविधान जागर प्रभात फेरीचं आयोजन करण्यात आलं आहे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा हर्षदा देशमुख यांच्या हस्ते या प्रभात फेरीचं उद्घाटन होणार असून जास्तीत जास्त शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या प्रभात फेरीत सहभागी व्हावं असं आवाहन समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त माया केदार यांनी केलं आहे येत्या सव्वीस नोव्हेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक इथून प्रभात फेरीला सुरुवात होईल बस स्थानक शासकीय विश्रामगृहमार्गे सामाजिक न्याय न्यायभवन इथं आल्यानंतर प्रभात फेरीचा समारोप होईल असं समाज कल्याण विभागामार्फत कळविण्यात आलं आहे नागपूर इथल्या सिव्हिल लाइन्समधील चिटनवीज सेंटरमध्ये सुरू असलेल्या सिल्क इंडिया प्रदर्शनात विविध राज्यातील कॉटन आणि सिल्कच्या डिझाईनचा समावेश असलेल्या चाळीस स्टॉल्स आहेत प्रदर्शन पंचवीस नोव्हेंबर पर्यंत आहे है, यात हँडलूमवर उत्कृष्ट कलाकृती करणाऱ्या विणकरांद्वारे विणलेले कॉटन आणि विविध प्रांतातील सिल्क साड्या ड्रेस मटेरियल्स सूट्स स्टॉल्स कुर्ता कुर्ती दुपट्टे यासह फॅशन ज्वेलरी आणि गृहसजावटीचे विविध आकर्षक उत्पादनं उपलब्ध आहेत डॉक्टर ज्योती लांजीवार यांच्या कवितांनी दलितांच्या वेदनेलाच नव्हे तर राजकीय आणि आर्थिक वेदनेलाही वाचा फोडण्याचं काम केलं असं सांगून केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी त्यांना शब्दसुमनांजली अर्पण केली डॉक्टर लांजीवार यांच्या लेखणीतून साकारलेल्या वादळ उठणार आहे या कविता संग्रहाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते त्यांच्या पाचव्या स्मृती दिनानिमित्त गृहाच्या वतीनं शंकरनगर येथील श्रीमंत बाबूराव धनवटे सभागृहात प्रकाशन सोहळा पार पडला अध्यक्षस्थानी वनराईचे विश्वस्त डॉ गिरीश गांधी होते याबरोबरच आजचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं या, बात या आणि इतरही बातम्या आपण आमच्या ऑल इंडिया रेडिओ न्यूज नागपूर या फेसबुक पृष्ठावर तसंच ऍट दि रेट एअर न्यूज अंडरस्कोअर नागपूर या ट्विटर हँडलवर जाणून घेऊ शकता नमस्कार